देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये राजपथावर विविध कलागुणांचं प्रदर्शन भरवण्यात येत आहे त्यासाठी देशभरातील विविध राज्यातून संघांची निवड करण्यात येते यावर्षीच्या प्रजासत्ताक सोहळ्यामध्ये मैदानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करण्यासाठी कोल्हापुरातील स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा या संस्थेची निवड करण्यात आली आहे त्यानिमित्त आज संस्थेच्या वतीनं शहरात मिरवणूक काढण्यात आली सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून दिल्लीमध्ये राजपथावर संचलन करण्यात येतं या संचलनात देशभरातील विविध प्रांतांमधील कला संस्कृती खेळ यांचं प्रदर्शन घडवण्यात येतं त्यासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात येते कोल्हापुरातील स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा या संस्थेमार्फत गेल्या सव्वीस वर्षापासून मैदानी खेळाचं प्रशिक्षण देण्यात येतं या संस्थेच्या मावळ्यांनी आयुष मंत्रालयातर्फे झालेल्या वंदे भारतम सांस्कृतिक स्पर्धा आणि निवड प्रक्रियेत सहभाग घेतला होता देशभरातून आलेल्या चार हजार संघातून चारशे ऐंशी संघ प्राथमिक स्तरावर आणि अंतिम फेरीतून पंच्याहत्तर संघ निवडण्यात आले त्यामध्ये महाराष्ट्रातून दोन संघांचा समावेश आहे त्यापैकी एक टीम कोल्हापुरातील स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा या संस्थेची निवड करण्यात आली आहे सव्वीस जानेवारीला कोल्हापुरातील बारा मावळे आपल्या खेळाचं प्रदर्शन राजपथावर सादर करणार आहेत दिल्लीसाठी निवड झाल्याचं कळताच कोल्हापुरातील खेळाडूंनी आनंदोत्सव आणि जल्लोष साजरा केला तसंच आज सायंकाळी मिरजकर तिकटीवरून शिवाजी पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढली ढोल ताशाच्या गजरात आणि लेजिमच्या तालावर शहराच्या विविध मार्गांवरून खेळाडूंची मिरवणूक काढण्यात आली महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण घ्यावं समर्थ बनावं हा संदेश प्रजासत्ताक दिनी देणार असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं संस्थेचे प्रशिक्षक मार्गदर्शक आणि खेळाडू या मिरवणुकीत सहभागी झाले होते